आणि विधानसभेचा आखाडा चांगलाच गाजला, पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या दोन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची अभिनंदनाचे बॅनर लावत मोठी बॅनरबाजी केली आहे. खडकवासल्याचे सचिन दोडके आणि पर्वतीमध्ये अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर्स लावले. बीडच्या परळीमध्ये शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण, घटनेच्या निषेधार्थ घाटनांदूरमध्ये बंदची हाक, पवार गटाच्या माधव जाधव यांना मुंडे समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोप. नाशिकच्या नांदगावमधील राड्या प्रकरणी 4 वेगवेगळे गुन्हे दाखल, सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यासह समर्थकांवर गुन्हा नोंद, जवळपास 200 ते 250 कार्यकर्त्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याची माहिती. पुण्यामध्ये मतदानाच्या मतपेट्यांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 24 CCTV कॅमेऱ्यांची करडी नजर असणार, 3 लेअरमध्ये सुरक्षा रक्षक तैनात. रत्नागिरीतील स्ट्रॉंग रूमला 3-स्तरीय सुरक्षा कवच, केंद्रीय राज्य राखीव दल, राज्य राखीव पोलीस आणि स्थानिक पोलिसांचं स्ट्रॉंग कवच रूमला, तर CRPFचे जवान देखील तैनात. नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये कैद, मतपेट्या नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृह इथल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या. या ठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था.